एखाद्या मुलाला कमी जास्त व समान शिकवण्यासाठी तुम्ही काही लहान वस्तू वापरून एक खेळ खेळू शकता तुम्ही मुलांसमोर लहान वस्तूंचा एक गट ठेवू शकता व मुलांना वस्तू मोजायला सांगू शकता मग तुम्ही वस्तूंचा एक दुसरा गट मुलांसमोर ठेवू शकता व त्यांना विचारू शकता हा गट पहिल्या गटापेक्षा जास्त आहे कमी आहे का समान आहे ते मूल वस्तू मोजून त्याचं उत्तर तुम्हाला सांगू शकतात मुलाला कमी जास्त व समान शिकवण्यासाठी तुम्ही वस्तूंचा दुसरा गट पहिल्या गटापेक्षा कधी कमी कधी जास्त व कधी समान ठेवू शकता कमी जास्त व समान समजून घेतल्याने मुलांना बेरीज व वजाबाकी शिकवण्यास मदत होईल